सुस्वागतम सर्वांना नमस्कार। उन्माद चिकित्सितम अध्याय पाहत आहोत। आज त्या उन्मादाच्या चिकित्सेसाठी वेगवेगळे कल्प योग हे वर्णन केले जाणार आहेत। जपा मॅडम वाचतील श्लोक। अतः सिद्धतमान योगान श्रुणु उन्माद विनाशनम किन्भु संवर्चल व्योषैः द्वीपलांशैः घृताडकम् चतुर्गुणे गवामूत्रे सिद्धम् उन्मादनाशनम् विशाला त्रिफला पंक्ति देवदार्वेलवालुकम् स्थिरानत्रम् रजन्यौद्वे सारिवेद्वे प्रियम्बुका नीलोत्पलैला मञ्जिष्ठा दन्ती दाढ़ी मकेशरम् तालीशपत्रम् बुहति मालत्या कुसुमम् नवम् विडंगम् प्रश्निपर्णिम् च पुष्टम् चंदन पद्मकौ अष्टाविंशतिविकल्पै एतैरक्ष समन्वितैः चतुर्गुणे जले सम्यक् कृतप्रस्थम् विपाचयेत् अपस्मारे ज्वरे कासे शोषे मंदन लेखचये वातरक्ते प्रतिष्ठाये तृतीयक चतुर्थके छर्दर्शो मूत्रकृच्छेषु विसर्पोपहतेषु च कंडुपांडवामयोन्माद विषमेह प्रदेशु च। सर त्याच्यामध्ये दोन श्लोक नाहीयेत या पुस्तकात। काल आपण श्लोक वाचून झाले होते। काल वाचलं। ठीक आहे। भूतोपहत चित्तानां गद्गदानां मचेषाम् शस्तं स्त्रीणां च वन्ध्यानां धर्म्यम् आयुर्बलप्रदम् अलक्ष्मी पापरक्षोघ्नं सर्वग्रह विनाशनम् कल्याणकमिदं सर्पिः श्रेष्ठं पुंसवनेषु च इति कल्याणकं घृतम्। तर या ठिकाणी दोन घृतांचे पाठ आहेत। एक म्हणजे पहिलं जे आहे ते हिंगवादी घृत आहे आणि दुसरं कल्याणचं घृत आहे। आणि टीकेमध्ये काही स्पष्टीकरण दिलेलं आहे ते पण आपण बघूया। वेगवेगळ्या द्रव्यांबद्दल आणि प्रमाणांबद्दलची चर्चा टीकेमध्ये आपण बघूया। तर विशाला इत्यादी अवशिष्ट विंशति तत्व कल्कद्रव्याणां पाठादेव सिद्धम् हिंगु सौवर्चल व्योष द्विपलांशे लुताडकम् चतुर्गुणे गवामूत्रे सिद्धम् उन्मादनाशनम्। हे पहिलं आहे घृत आहे। आणि पुढच्या श्लोकामध्ये इशाला वगैरे ती कल्पद्रव्यांचं किम उच्चते हुषाविंशती उच्यते अत्र यद्यापि त्रिफलायाः प्रत्येकम् एको भागो गृह्यते उत्सर्गतः तथापि त्रिफलायाः प्रत्येक भाग ग्रहण दार्ढ्यार्थम् अष्टाविंशतिभिः इति उक्तम् सुश्रुते हरितक्या आमलक विभीतकारी त्रिफला त्रिफला म्हणजे हरितकी आमलके आणि विभीतक असं इति परिभाषया त्रिफला शब्देन हरितक्यादया उच्यन्ते तथा अत्रापि जरणान्ते अभयामेकां प्राक्तादेव विभीतके भुक्त्वा तु मधुकर्तृभ्यां चत्वार्यामलकानि च प्रयोजयेत् समामेकां त्रिफलाया रसायनम्। पण त्रिफला रसायन जे चिकित्सा स्थानाध्याय एक मध्ये दिलेलं आहे त्याचा संदर्भ दिलेला आहे की त्रिफला रसायन काय जरणांते अभयाम एकाम म्हणजे अन्नाचं पचन झाल्यानंतर एक हिरडा खायचा आहे प्राग भुक्ता द्वे विभीत की आणि जेवणाच्या अगोदर दोन बेहडे खायचे आहे आणि भुक्त्वा तु मधुचर्बीभ्याम चत्वारि आमलकानि च आणि जेवणानंतर मध आणि
तुपाबरोबर चार आवळे खायचे आहेत. प्रयोजयत समाम एका त्रिफला, तर हे जे रस आहे ना ते त्रिफला रस आहे ना, तर त्यामध्ये त्रिफला म्हणजे काय आणि त्याचा संदर्भ देण्यासाठी सांगितलेला. इति वचनात हरितक्यादिषु त्रिफला संज्ञा दर्शिता. तैन त्रिफला शब्देन द्रव्यत्रयम् उच्यते. त्रिफला म्हणजे तीन द्रव्य, यथा दशमूल शब्देन दशभेषजानि, दशमूल म्हटलं की दहा औषध, पंचमूल शब्देन पंच, यथा वा नीलोत्पल मंजिष्ठा दंती दाढिम केशरम इति पदेन षड द्रव्याणि उच्यन्ते. आणि नीलोत्पल हे सहा. नंतर प्रमाणाबद्दलची चर्चा केली. मानम च उपदिश्य मानम प्रत्येक द्रव्य अपेक्षया एव भवति, यथा गुल्मचिकित्सिते नीलिनीं त्रिफलाम इत्यादि यावत् व्याघ्रीं पलिकानि जलाढके इति, तथा अगस्त्य हरितक्यां दशमूल्यादीनां विपलं प्रत्येकमेव भवति, यतः द्रव्य प्राधान्येन उपदिश्यमानं भगमानं प्रयोगेषु प्रतिद्रव्येषु एव भवति न समुदाये. तर प्रत्येक द्रव्याचं प्रमाण मोजून घ्यायचं आहे. यदा तु मान प्राधान्येन निर्देशः तदा समुचित तस्यैव द्रव्यस्य मानग्रहणम्, यथा लशुनम स्य अनिविष्टस्य तुलार्थं निस्तुषीकृतं तदर्थं दशमूलस्य द्व्याढके पाचयेत् अपाम. इत्यत्र षष्ठं तत्वात् दशमूलस्य प्राधान्यम्. प्रीते दशमूल हे प्रमुख आहे. तर कोणतं मुख्य द्रव्य आहे, त्याचं प्रमाण काय आहे, ते प्रमाणाबद्दल चर्चा आहे. यथा राज्ञः पुरुषः इति अत्र प्राधान्यं, तेन लशुनस्य विशेषतया प्रधानं मानं तद् विशेषणभूतं दशमूलं अप्रधानम्. अप्रधानत्वाच्च प्रत्येकं नियतभागः, तेन लशुनार्धमानमेव दशमूलस्य भवति. यथा वा द्विपञ्चमूलार्थरसेन इत्यत्र द्विपञ्चमूलस्य समुदितस्य एव तुलार्धविशेषणीभूतस्य क्वाथार्थं तुलार्धभागे गृह्यते, एवं त्रिफलायाः त्रयोभागात् त्रयस्त्रीकटुकस्य च. इत्यत्रापि समुदिता एव त्रयोभागा ननु प्रत्येकम्. तथा हि हरितक्यादीनां च कल्कीकृतानां बिल्वमानत्वम्, एवम् अन्यत्रापि समुदायभागप्रमाणे आचार्य अभिप्रायविशेषः उन्नीयः. द्रव्यप्रधाननिर्देशे तु प्रत्येकद्रव्याणि गुणो वा पृच्छतां, तथापि प्रत्येकमेव भागो भवति अवयवप्रधानत्वात् निर्देशस्य. यदा समुदायप्रधाननिर्देशः विशेषान् लिख्यते, तदा प्रत्येक निर्दिष्ट लिंगानामपि समुदायस्य भागो भवति. फलमेकं निदध्याच्च त्वगेला पत्रकेशरा, चिकित्साध्याय एक. इत्यत्र चतुर्भ्यः अपि एकमेव फलं भुज्यते न प्रत्येकम्. तथा तैलसर्पिषयोः फलद्वादशके दृष्टा, चिकित्साध्याय एक. इत्यत्र तैलसर्पीषः मीलितयोः एव द्वादशफलं न प्रत्येकम् इति प्रत्येकं द्रव्यप्रमाणानि, तथा तैलसर्पिषोः फलाद्वाशके दृष्टा भ्रष्ट्वा. इत्यत्र तैलसर्पिषोः मिलितयोः यः द्वादशफलं न प्रत्येकम् इति प्रत्येकं द्रव्यप्रमाणानि, तथा मानपूर्वनिर्देशम् उत्पादयता संक्षेपेण दर्शितमेव. एवं व्यवस्थेत अपि महानीलोक्त पृथक् शब्देन युद्धस्य अपि त्रिफला पृथक् भागं दर्शयति. यथा पिप्पली नागरं पाठा स्वदौष्ट्या च पृथक् पृथक् भागान् त्रिफलान् कृत्वा इत्यत्र पृथक् इति त्रिफलं करोति. तथा परिभाषासिद्धस्य अपि स्नेहपादिककल्पभागस्य अभिधानं तत्र तैले घूते च करोति.
तर योग्य प्रमाणात जे सांगितलंय घृत सिद्ध करताना की कल्क क्वाथ द्रवद्रव्य आणि तेल ते जो प्रमाण सांगितलंय एक चार ह्या प्रमाणामध्ये तुम्ही द्रव्य घ्यायचे आहे त्या त्या वेळेला आणि विशेष असेल तर असं सांगितलेलं की त्याच्या पाठामध्ये आहे त्या त्रिफला शुद्धेनं यद्यपि द्राक्षा काश्मीरीय पडू शका आणि उच्चते काही ठिकाणी त्रिफला शब्दानी द्राक्षा काश्मीर आणि करू शकत यांचा पण उल्लेख केला जातो यदुक्त मन्यत्र आणि पथ्य आमल की धात्री भी त्रिफला महती स्मृता चक्षुषा सर्व दोषग्नी त्रोसनी भूखनी चसा रस्वा काश्मीरीय मृदवीता परुषक फले भवे तर त्रिफला म्हणजे दोन तीन हे हरितकी आमलकी आणि बिबितकी यांना महती त्रिफला असं म्हणतात आणि हे जे आहे रस्वा काश्मीरी मृदवीता परुष फल भवे तर काश्मीरी मृदवीका आणि परुषक हे जे आहेत ते तिला रस्व त्रिफला असं म्हणतात तथापि हरित्य सख्यादी त्रिफला एव प्रधानतया उत्सर्गतो ग्रहण भोग तर या ठिकाणी हे जे हरितकी विभितकी आणि अमलकी ही त्रिफला घ्यायची अन्य तू तालिशपत्रस्य पत्र मित्र तालिशमचे पत्रमचे इति द्रव्य द्वय ग्रहण शंका स्यात तेन अष्टाविंशती पदेन सा न भवेत तदर्थम अष्टाविंशभि इति कृतम त्रिफलायाः प्रत्येकं ग्रहणं न्यायसिद्धम् एव इति वदन्ति अन्ये तु अष्टाविंशति औषधम् इष्यते इति आदौ अष्टाविंशति औषधसंज्ञया व्यवहारः अस्य भवति एतद् एतदर्थम् अष्टाविंशतिभिः इति कृतम् चतुर्गुणवचनम् इह परिभाषया शुद्धजलात् चतुर्गुणस्थानार्थम् तर प्रमाणांबद्दलची चर्चा आहे तर त्रिफला टीकेमध्ये त्रिफला हरितकी आमलकी विभीतकानी येषामच्या प्रत्येक अक्षभागता द्रव्यप्रधान निर्देशत्वम् निर्देशस्य यत्र हि द्रव्यप्रधानः निर्देशः तत्र प्रत्येकमेव भागपरिग्रहः द्रव्य प्रत्येक त्या योग्य प्रमाणात घेतले पाहिजे यथा त्रिफलादशमूलानि पलिकानि इति यत्र द्रव्यस्य षष्ठ्यन्त निर्देशात् मानं प्रधानं तर षष्ठे विभक्तीच्या प्रत्ययाने जे द्रव्य सांगितलं ते प्रधान आहे आणि त्याचा सांगितलेला भाग आहे तेवढा घ्यायचा आहे यथा त्रिफलायाः त्रयोः भागात् त्रिकटकस्य च पूर्णमादौ व्याख्यायां तर त्रिफलायाः षष्ठी आहे दशमूलस्य ही षष्ठी विभक्ती तर अशा वेळा जे षष्ठी विभक्तीनं जे युक्त द्रव्य सांगितलेली आहेत ती प्रधान द्रव्य आहेत आणि ती त्यापेक्षा प्रमाणात घ्यावी तर पहिलं जे हिंगवादी घृत आहे ते एकदम सोप घृत आहे तर या हिंगवादी घृतामध्ये हिंदू संवर्चन व्यवसायही द्विपलांशही घृताढतम चतुर्गुणे गवाम मूत्रे सिद्धम उन्मादनाशनम तर या हिंगवादी घृतामध्ये हिंग संवर्चन व्योष म्हणजे चुंट मिरी पिंपळी ही सर्व द्रव्य प्रत्येकी दोन दोन पल घेऊन पाणी मिसळून त्याचा कल्क तयार करावा त्यानंतर एक आढक गोघृत चार आढक गोमूत्र आणि हा कल्क एकत्र मिसळून तयार होणाऱ्या सिद्ध घृताचा प्रयोग केल्याने उन्माद रोग नाहीसा होता आणि याची सामान्य मात्रा एक तोळा इतकी आहे तर हे हिंगवादी घृत हे पहिल्या त्याच्यामध्ये हिंग गोमूत्र हिंग आणि इतर जी द्रव्य आहेत त्यांचा कल्क गाईचं तूप आणि गोमूत्र ही द्रव्य वापरून केलेलं सिद्ध घृत आहे ते उन्मादावरच एक चांगलं घृत आहे आणि पुढचं एक कल्याणच घृत सांगितलेलं आहे त्याच्यामध्ये मात्र बरीच द्रव्य आहेत आणि त्याच्या प्रमाणाबद्दल चर्चा केलेली विशला त्रिफलाम कौंती देवदारवा एलवालुकम खिरा नतम रजन्य उद्वे तारिवे द्वे प्रियंगुका नीलो
पलैहि मंजिष्ठा दंती दाढिमकेशरम कालीशपुत्रम भवति मालत्याः कुसुमं नवम विडंगम उष्णीपर्णी च पृष्ठम चंदन पद्मकौ अष्टाविंशतिभिः। तर्हि 18 द्रव्यां का कल्प करायता कल्कैहि एतैहि रक्ष समन्वितैहि। तर्हि 18 द्रव्य जे आहेत त्यामध्ये विशाला इंद्रावर त्रिफला म्हणजे हिरडा भेडा वळकाठ, नंतर कौंती म्हणजे रेणुका देवदार एलवालू स्थिरा शालीपर्णी आणि पिठवण, नंतर तगर हळद दारू हळद दोन्ही सारीवा अनंत मूळ आणि कृष्ण सारीवा, नंतर प्रियंभू नीलकमल वेलची मंजिष्ठा दंती मूळ दाळिंब नागकेशर तालीसपत्र गुहती मालती पुष्प वावडिंग पिठवण पुष्ठ रक्तचंदन सॉरी अष्टाविंशती म्हणजे 28 द्रव्य आहे। या 28 द्रव्यांचा कल्प करायचा आहे आणि इथे म्हणून सांगितलं की त्रिपला म्हणजे तीन घ्यायची प्रत्येक वेगवेगळी घ्यायची आहे। त्या सगळ्या टीकेमध्ये हे सगळं विस्ताराने त्या प्रमाणाबद्दलची चर्चा आहे आणि ही सर्व द्रव्य एक एक अक्ष वाकर्ष घ्यावी, त्यानंतर गोघृत एक प्रस्थ आणि पाणी घृताचा चौपट घेऊन घृतपाक तयार करावा। द्रवद्रव्य म्हणजे घृताचा चौपट घ्यायचा असतो, सामान्यत घृत तयार करताना त्या प्रमाणात कल्क घृत आणि द्रवद्रव्य, त्या द्रवद्रव्यासाठी काढा गोमूत्र दूध अशी वेगवेगळी आणि हे कल्का कल्कात चतुर्गुणी कृत्य घृतम वा तैलमेव वा चतुर्गुणे द्रव्य। तर कल्क एक चतुर्थांश त्याचा चौपट तूप आणि त्या तुपाचा चौपट एखादं द्रवद्रव्य असा साधारणपणे घृत करण्याचा सामान्य पाठ आहे। तर अशा पद्धतीनं हे घृत तयार करावं आणि हे जे कल्याणचं घृत आहे या कल्याणचं घृतामध्ये कोणकोणत्या रोगावर कल्याणचं घृत उपयोगी आहे ते पुढे सांगितलेलं आहे। अपस्मारे ज्वरे तासे शोषे मंदे नले क्षयी वात रक्ते प्रतिष्याये तृतीयक चतुर्थके छर्दी अर्श मूत्र कृत्रेषु विसर्प उपहतेषु च कंडू पांडू आमयो उन्माद विषमेह गदेषु च